छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचा 7वा वर्धापन दिन व छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा 1 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. या शुभप्रसंगी करोना महामारीच्या काळात अहोरात्र परिश्रम घेत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोविड योद्ध्यांचा तसेच समाजकार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान परमपूज्य 1008 महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, परमपूज्य गुरुवर्य रामकृष्ण महाराज लवितकर, कामगार नेते व मुंबई वृत्तमित्र समूहाचे संपादक अभिजित राणे व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पुष्प देत करण गायकर यांना वाढदिवसाच्या तसेच छावा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. करण गायकर यांच्या हस्ते केक कापून अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित अतिथींनी आपल्या भाषणातून श्री करण गायकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काम करण्याची प्रवृत्ती ही माणसाच्या मनामध्ये असली पाहिजे. तुम्ही चळवळीचा कार्यकर्ता आहात, चळवळीने काम तुम्ही उभं केलेलं आहे. अतिशय कमी वयामध्ये कमी वेळामध्ये आपण जे काम उभं केलं ते निश्चितपणाने समाजासाठी कौतुकास्पद आहे. परंतु तुम्ही गेले मागचे 85 मध्ये एक निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी आपल्याला उमेदवारी दिली. खूप चांगली लढला आणि यापुढे लढत राहा. तुम्हाला तिथं गॅप निर्माण होणार आणि तुम्ही एक दिवस त्या ठिकाणी विजय होणार. माझ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि त्या ठिकाणी लोकांना गरज आहे, कार्यकर्ता म्हणून लोक त्या ठिकाणी शोधत आहेत. चांगल्या कार्यकर्त्याचे शोधमध्ये लोक आहेत नागरिक त्या ठिकाणी. आणि मला असं वाटतं तुमच्यासारख्या गराडीचा आक्रमक चेहरा न घाबरणारा आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडणारा असा एक चेहरा तुमचा मी बघतोय. आणि निश्चितपणाने तुम्ही त्या प्रभागामध्ये चांगली विकासाची गंगा त्या ठिकाणी आणणार. भविष्य काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी विजय होणार हा माझा शब्द आहे. त्यामुळे कष्ट बोलणारा व्यक्तिमत्व कधीही चांगला असतो. आणि म्हणून मी आज सांगतो की करणजी गायकर आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एकच सांगेल, आप जिओ हजारो साल साल के दिन हो 50,000 अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आई जगदंब आपल्याला उदंड आयुष्य देव. आणि आपली कारकिर्दी ही पूर्ण प्रभागात नाही, पूर्ण शहरामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बसलो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. त्यांची संघटना जी वाटचाल करते बरोबर वापरण्यास आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या समाजाला मदत करत असताना शेतकऱ्यांसाठीची मदत असेल, मराठा क्रांती मोर्चाच्या संदर्भातली मदत असेल, एबीसीच्या संदर्भातली मदत असेल, कुठल्या व्यक्ती माता भगिनींना काही आली अडचणी आल्या असतील त्या संदर्भात करण भाऊला प्रगतीचा हात सदैव ते मदतीला धावून येतात आणि मदत करत असतात. अशा या करण भाऊंना वाढदिवसानिमित्त बरेच आपल्याला बोलायचं आहे. मागच्या वेळेस वाढदिवसानंतर भरपूर करण भाऊबद्दल बोललो होतो, परंतु आजची गर्दी कोविडची परिस्थिती आणि आमचा हा मित्र आणि या महाराष्ट्राचा उद्योगता काळात भविष्य काळामध्ये ही संघटना देश पातळीवर पोहोचवेल आणि येणाऱ्या काळामध्ये एक ज्वलंत एक कर्तृत्ववान नेता या राज्याला नव्हे देशाला मिळेल अशा करण भाऊंना आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या कुटुंब
करंजी गायकर ज्यांनी तरुणांची उत्स्फूर्तपणाने शाळा संघटना निर्माण केली, क्रांती एक महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आणि या त्यांच्या विचारातून या महाराष्ट्रामध्ये हजारो तरुण हजारो युवक या देशाचं धर्माचं आणि प्रभूचं काम करण्याकरता उद्युक्त झालेले आहे। खरं तर आज आपण सर्व त्यांना त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलोय। मलाही आनंद सोहळ्यामध्ये सहभाग करण्याचं भाग्य मिळालं। राष्ट्रसेवा करण्याकरता काही वैचारिक असायला पाहिजे हे त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी कोरोनाच्या कालखंडामध्ये जे चिंतन केलं आणि 1500 पानं त्याची लिहिले तो ग्रंथ त्यांना समर्पण करून त्यांच्या भावी वाटचालीकरता काही महत्वाची सूत्र त्याच्यातून त्यांना सापडतील अशी मला या ठिकाणी आशा वाटते। आज त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं अनेक साधुसंत राष्ट्रभक्त सर्व पक्षाचे मंडळी एकत्र आलेले आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं करणभाऊ गायकर आणि त्यांच्या परिवाराला या आपल्या परिसराची राष्ट्राची धर्माची सेवा करण्याकरता लोकनेतेचं पाठवण्य मिळावं, मदत मिळावं आणि त्यांना चांगलं आरोग्य शांती मिळावी, उत्कटपणे उत्स्फूर्तपणानं प्रामाणिकपणानं त्यांना हे कार्य करण्याची भूमिका निर्माण व्हावी। छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य सातवा वर्धापन दिन व अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त उपस्थित राहून सर्व क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक मित्रपरिवार विविध संघटनांचे पदाधिकारी नातेवाईक यांनी ज्या शुभेच्छारूपी आशीर्वाद दिले त्याबद्दल श्री करण गायकर यांनी सर्वांचे आभार मानून दिलेल्या शुभेच्छा या नेहमी माझ्यासाठी प्रेरणादायी असणार असल्याचे सांगितले। एकाने सांगितलं पक्षाची मर्यादा काही आपण पाळायचं आणि भाऊंनी सांगितलं पक्ष निष्ठा ही फार महत्वाची आहे। दोघांच्या मताशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे मत होतात। भाऊ, ज्या वेळेस आम्ही महापालिकेची निवडणूक लढलो प्रामाणिकपणे शिवसेनेचा ध्वज ज्या बाले किल्ल्यावर दादागिरी होती ती दादागिरी संपवण्यासाठी तो ध्वज कुठल्याही पक्षात गेलेलो नाही भाऊ। 16 वर्ष तुम्ही सांगितलं निश्चित
सिंजला म्हणत असतं मी 16 वर्ष छावा या नावाने जगलेलो आहे आणि आजही छावा नावाने जगतो, माझी मिसळ तुमच्याकडे आहे. मी प्रवेशाच्या टायमाला रस्त्याच्या बाजूला बसलो, तिचा प्रवेश जमीन आहे, तिला त्या ठिकाणी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि त्या ठिकाणी निवडणूक लढत असताना प्रमोदांना आम्ही घरक्या चीज आपण दाखवून दिले. भाऊ तुम्ही जरा शिवाजीनगर करून दिले तर तुम्हाला निश्चित कळेल. मनाची मनते झाली, अरे लोकशाही मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा अधिकार दिले आणि त्या घटनेच्या अधिकारावर आम्ही सगळ्याच्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये सांगतो, येणाऱ्या काळामध्ये 2022 हे फक्त शिवसेनेचं असेल. त्या ठिकाणी सभा क्रमांक 9 मध्ये कोणी किती उड्या मारल्या, अरे डॉक्टरने मिळून हे डॉक्टरच उड्या मारत असत. आपण राज्यात आलो, आपण राज्याच्या कोणत्या कानाकोपऱ्यात गेलो भाऊ मी, तर निश्चितपणे त्या ठिकाणी आम्हाला 4 लोक ओळखणार आहे. काही लोकांना डोक सुद्धा ओळखत नाही, परंतु दादागिरी एवढी होळीला फोटो लावला तरी सांगतात हे त्याच्या आई बाबाला बोलू नको. तुम्हाला कोणालाही तुमच्या केसाला जर धक्का लागला ना आमच्याशी गाठ त्या माणसाची लक्षात ठेवा. कोणालाही या कार्यक्रमासाठी परमपूज्य 1008 महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, परमपूज्य गुरुवर्य रामकृष्ण महाराज लवितकर, अभिजित राणे, शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, नगरसेवक उद्धव निमसे, अपूर्व हिरे, संतोष गायकवाड, सतीश सोनवणे, जगदीश पाटील, अजय बोरस्ते, विलास शिंदे, शिवा तेलंग, विजय बाहुले, शिवानी शहाणे, हर्षदा गायकर यांचं सर्व पक्षीय आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.